Hadi iyi misin ya? Anladın mı? Niye aşıveni vera kalkar? Nana sopara ir, upasna kendra. Maja mudisa anbao mi sangte, mada arayla. 2009 varla. Ti dusra vayla pregnant hoti. Ani tila khup mujhe tras hota, ulta vare bharpur vajja. Pan tila ek savay ashi hoti ki udhi bharpur khaychi ti. Udhi bharpur khatas hoti. आणि जेव्हा तिचे दिवस म्हणजे 9 महिने पूर्ण झाले आणि तिला आम्ही हॉस्पिटलला ॲडमिट केली तर डॉक्टरांनी एक दिवस वाट पाहिली पण काही ती होतच नव्हती तिला कळाच व्यवस्थित येत नव्हती नंतर संध्याकाळी डॉक्टरांनी निर्णय घेतला की संध्याकाळी आम्ही तिचं सिझर करणार म्हणून ते सिझर संध्याकाळी झालं करून तर पिशवीला तिच्या आधी पहिलं बाळ त्यांनी व्यवस्थित काढलं बाहेर आणि नंतर पिशवीला तिच्या चार गाठी होत्या पण त्या गाठी अगोदर एक सोनोग्राफी एवढ्या झाल्या होत्या पण त्याच्यात तर कळल्याच नाहीत अजिबात आणि नंतर मग एकदम अचानक कळलं तर डॉक्टर म्हणतात काय करायचं तर डॉक्टरांनी म्हणजे निर्णय घेतला की त्या गाठी काढून टाकल्या कापून आणि नंतर मग ते बाळ व्यवस्थित सुखरूप घरी आणलं आम्ही बापूनीच त्याच्या गोद सभोवती उदीमुळे काही कवच तयार केलं होतं त्याच्यामुळे ते सुखरूप राहिलं डॉक्टर तर म्हणत होते की हे पिंड वाढलंच कसं पण ते बापूंच्या कृपेनेच व्यवस्थित राहिलं होतं आणि ह्या गाठी समोर आल्याच नाहीत नंतर आल्या त्या सिझर झाल्यानंतर समजलं आता ते 9 वर्षाचं आहे छान आहे चौथीला आहे हरिओम श्रीराम ओम बघा